नमस्कार, मी सुप्रिया। आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वाटाणे कसे स्टोअर करून ठेवायचे, 8 ते 10 महिने कसे स्टोअर करायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी 2 किलो वाटाणे घेतलेले होते आणि ते सोलून स्वच्छ धुवून घेते। 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालून घेते। साखरेमुळे आपल्या वाटाण्यांचा कलर हिरवागार तसाच राहतो, त्याच्यामुळे थोडीशी 1 चमचा साखर त्या पाण्यामध्ये घालायची। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये सोललेले वाटाणे घालून घेते। हे हिरवे मटर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनटानंतर हे वाटाणे पारण्यावरती तरंगतील, त्याच्यामुळे हे वाटाण्यांना आता 2 ते 3 मिनटं छान उकळी येऊन द्यायची। हे बघा, बऱ्यापैकी वाटाणे वरती तरंगलेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे वरती वाटाणे तरंगले की नंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। जास्त उकळी काढायची नाहीतर वाटाणे पूर्ण शिजतील। फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला वरती वाटाणे तरंगेपर्यंतच उकळी काढून घ्यायचे आहे। हे बघा, सर्व वाटाणे वरती तरंगलेले आहेत। आता मी एका पातेल्यामध्ये थंड बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे वाटाणे काढून घेते। बर्फाच्या पाण्यात वाटाणे काढल्यामुळे त्यांची शिजण्याची प्रोसेस बंद होते आणि ते लवकर थंड होतात, त्याच्यामुळे थंडगार बर्फाच्या पाण्यामध्ये हे आपले वाटाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मी हे सर्व वाटाणे गरम पाण्यामधून काढून घेते। हे वाटाणे थंड पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटं तसेच ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला एका कपड्यावरती हे वाटाणे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, मी सर्व वाटाणे थंड पाण्यात काढून घेतलेले आहेत। मी इथे एक चाळून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कॉटनचा कपडा असा पसरवून घेतला आहे, त्याच्यावरती हे वाटाणे काढून घ्यायचे आहेत। बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे वाटाणे अगदी पटकन थंड झालेले आहेत। ते असे कपड्यावरती काढून घ्यायचे, कपड्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे आणि नंतर मग आपल्याला पिशवीत भरून घ्यायचे आहेत। कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते कपडा शोषून घेईल आणि आपले वाटाणे अगदी सुके होतील। मी सर्व वाटाणे थंड पाण्यातून काढून घेतले आणि आता व्यवस्थित जाळीमध्ये पसरवायचे आणि वरून जो कपडा आहे त्याच्याने थोडा वेळ गुंडाळून ठेवायचं। 1-5 मिनटं गुंडाळून ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सर्व कपड्याला शोषलं जाईल। नंतर हे वाटाणे आपल्याला भरून ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही पंख्यावरतीही थोडा वेळ कपड्यावरती वाटाणे पसरवून ठेवू शकता। आता मी हे वाटाणे काढून घेते आणि भरून ठेवते। बऱ्यापैकी या वाटाण्यांचं पाणी निघालेलं आहे, थोडेफार ओले राहिले तरी काही फरक पडत नाही। मी इथे 2 झिपलॉक बॅग घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी हे वाटाणे भरून ठेवते। ह्या बॅगेत आपण वाटाणे भरून ठेवले तर अगदी वर्षभर हे वाटाणे खराब होत नाहीत, चांगले राहतात। किंवा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यातही हे भरून ठेवू शकता, पण असे पिशवीमध्ये भरून ठेवले तर आपल्या फ्रीजरमध्ये जागाही व्यवस्थित होतो। हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये वाटाणे मार्केटमध्ये खूप येतात, वाटाण्यांचं सीझनच आहे, तर आपण अशा प्रकारे खूप सारे वाटाणे फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। म्हणजे वाटाणे आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा आपण 5 ते 10 मिनटं बाहेर काढून ठेवायचे आणि लागतील तेवढे वाटाणे आपण घेऊन वापरू शकतो। आणि नंतर आपण वाटाणे मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ते खूपच महाग मिळतात, तर आपण
असे स्टोर करून ठेवले तर आपल्याला कधीही हे वटाणे वापरता येतात. त्यामुळे आता आपण मेहनत करून वटाणे थोडेफार स्टोर करून ठेवले तर नंतर आपल्या पैशांचीही बचत होते. हे बघा, असं व्यवस्थित बॅग बंद करायची आहे. दुसऱ्या हिवाळ्यात वटाण्यांचा सीझन येईपर्यंत आपण हे वटाणे वर्षभर आरामात वापरू शकतो आणि हे वटाणे खराब होत नाहीत. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.